आणि आकाश म्हात्रे यांनी जो अप्रतिम झेल टिपला त्याच्यासाठी मोठी देसाई यांच्याकडून जगदीश म्हात्रे यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. मी प्रवीण शेठ पाटील यांना पुन्हा विनंती करतोय की आकाश म्हात्रेसाठी या बक्षिसाचं वितरण करायचं आहे. खूप चांगला झेल या मॅचमध्ये. तर आकाश, विश यू ऑल द बेस्ट तुला पुढच्या मॅचसाठी. आणि तीन संघाचे कॅप्टन, सागाव टीमचा कर्णधार, त्याचबरोबर चेंज ऑफ गेम वडवली टीमचा कर्णधार आणि मोठी देसाई टीमचा कर्णधार याच्या मंचकावर इथे ड्रॉ केला जाईल. आणि ड्रॉच्या आधारे पुढचं विवरण करतील आमचे कुणाल दाते सर. लक्षात घ्या, या दो या ज्या तीन टीम आहेत, सागाव, वडवली आणि मोठी देसाई, तिन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तीन चिठ्ठ्या या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि नहार हॉस्पिटलची चिठ्ठी ज्या कॅप्टनला मिळेल त्यांचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. आणि गावदेवी खार्डी ट्रॉफीच्या ज्या दोन चिठ्ठ्या आहेत त्या ज्या दोन टीमला मिळतील त्यांची मॅच होईल. ती मॅच 24 तारखेला होईल आणि त्याचं वेळापत्रक, त्याची वेळ आमचे जे संयोजन कमिटी आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर शुभेच्छा आहेत आणि हा ड्रॉ करण्यासाठी मी विनंती करतो प्रवीणजी पाटील यांना. खार्डी चषक 2019 म्हणजेच वडवली बी आणि नहार हॉस्पिटल आले सागाव टीमला. आणि मी मगाशीच म्हटलं होतं सागाव संघ पुढच्या फेरीत दाखल होईल, अगदी तसंच झालंय. मोठी देसाईच्या विरुद्ध चेंज द गेम बी ची मॅच दिनांक 24 तारखेला या स्पर्धेमध्ये खेळवली जाईल. तुम्हाला शुभेच्छा आहेत त्या मॅचसाठी आणि सागाव संघ पुढच्या फेरी